आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण ॲटिट्यूड स्पेशल एडिटिंग सिम्पली इथं करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपीट सिचायची जी लिंक आहे तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता लाईट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रिसेट आणि शेकअप प्रिसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल बघू शकताय. त्यानंतर आजचा जो शेकअप प्रिसेट आहे त्याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल बघू शकताय. तर फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजच्या स्टेटचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा त्यापुढून ॲड आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे आपला जो इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. इमेज फुल स्क्रीन झाल्यानंतर या इमेजची लेंथ आहे ती शेवटच्या मिडपारपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजे 10.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता इमेज लेअरचे 2 भाग झालेले आहेत. आता या दोन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकअप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला 2 लेअर इफेक्ट दिसून येतोय. सिम्पली त्यातला फर्स्ट लेअर इफेक्ट अशा प्रकारे आहे. सिम्पली त्या लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि पहिल्या लेअरला इफेक्ट तो पेस्ट करायचा आहे. तर याचा ओवरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकअप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरची लेअर अशा प्रकारे बघू शकताय. सिम्पली त्या सेकंड नंबरचा लेअरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला आपल्याला यायचं आहे. मेन प्रोजेक्टला आल्यानंतर सिम्पली आल्यानंतर 10.18 सेकंदाचे बीटमार्कला येत आपल्याला तो इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर याचा ओवरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकता. दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकअप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात वरती ब्लिंक 1 नावाची तुम्हाला लेअर दिसून येते. सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि सिम्पली सेकंड नंबरच्या म्हणजे 10.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर या बीटमार्कचा अशा प्रकारे लेअरचा ओवरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली ही बीटमार्क आपल्याला अशा प्रकारे दिलेली आहे. सिम्पली लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकअप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि खालून 3rd नंबरला एक स्मॉल व्हाईट लेअर दिसून येते. सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि सगळ्यात पहिल्या म्हणजेच 1.29 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. नीत आपल्याला ती स्मॉल लेअर पेस्ट करायची आहे. तर याचा ओवरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. सिम्पली दोन्ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत बॅक निघून शेकअप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि 4th नंबरला स्पेशल 5 लेअर इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 5 लेअरसमधील 5 लेअर लॉंग प्रेस करून तिथं सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 5 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 5 लेअर करून घ्यायचे आहेत. इथं पेस्ट 5 लेअर झाल्यानंतर परत इथं यासमोरील 5 लेअर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर जाणे. शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता जे आपण 5 लेअर सिलेक्ट केला आहे त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतो या लेअरचे एकसात लेंथ वळवायचा. त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता 5 लेअर पूर्ण स्टेटसपर्यंत अप्लाय झालेला आहे. त्यानंतर यातल्या 5 नंबरच्या आपल्याला जी लेअर दिसून येते 5 नंबरची तिथून आपल्याला 10.18 सेकंद अलीकडचा जो भाग आहे तो आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे 5 नंबरच्या लेअरचा.
अशा प्रकारे कट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंग लेवल खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि सर सेकंड नंबरचा वर्ड ॲटिट्यूड पीएनजी अशा प्रकारे दिलेला आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. ॲड झाल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मर जाऊन याची जी साईज आहे थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो पीएनजी तो ॲडजस्ट करून सेट करायचा आहे आणि याची लेंथ इथे आपल्याला 10.18 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायचं आहे. परत इथूनच 10.18 सेकंदापासून परत एकदा खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि परत एकदा तोच पीएनजी ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मर जाऊन याची परत एकदा साईज वाढवून सिम्पली पहिल्या ऑप्शन क्लिक करून सिम्पली स्क्रोल करत खालच्या जे ब्लॅक पीएनजी ऑप्शनला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एचडीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.